आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुद्धा सोमवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली आणि सोलापूर शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यावरती पाणी झालं होतं। शहरातील अनेक रस्त्यावरती नाल्यांना नदीचं स्वरूप आलं होतं आणि सोलापुरात एका दिवशी 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहरातील जोरदार पडणाऱ्या पावसामुळे गणेशपेठ शॉपिंग सेंटर, कुंभार वेस्ट नाला, विश्रांती चौक, रूपा भवानी मंदिर नाला तुडुंब भरून वाहू लागलेत आणि 8 दिवसांपासून शहरामध्ये दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे। मुंबईकर आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुद्धा सोमवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली आणि सोलापूर शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यावरती पाणी झालं होतं। शहरातील अनेक रस्त्यावरती नाल्यांना नदीचं स्वरूप आलं होतं आणि सोलापुरात एका दिवशी 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहरातील जोरदार पडणाऱ्या पावसामुळे गणेशपेठ शॉपिंग सेंटर, कुंभार वेस्ट नाला, विश्रांती चौक, रूपा भवानी मंदिर नाला तुडुंब भरून वाहू लागलेत आणि 8 दिवसांपासून शहरामध्ये दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे। मुंबई